थ्रीवेज मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज महाराष्ट्रामध्ये येत्या 19 तारखेला भूमी अधिकार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गेली काही महिने सातत्यानं महाराष्ट्रामध्ये गायरान जमिनीच्या प्रश्नावर ज्यांनी लढा सुरू ठेवलेला आहे आणि नुकतीच ज्यांनी पुणे मुक्कामी सत्ता परिवर्तन शिबिर हे महाराष्ट्रामध्ये पुणे येथे आयोजित केलं होतं आणि त्या शिबिरामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, जनता दल सेक्युलर, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष अशा अनेक पक्षांनी मिळून जिथं सहभाग घेतला होता आणि ज्यांचं प्रमुख नेतृत्व त्या ठिकाणी राहिलं ते BRSPचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर. आज पुन्हा आपल्यासोबत आहेत. सर, पुन्हा तुमचं थ्रीवेज मीडियामध्ये स्वागत. सर, सर्वप्रथम म्हणजे तुमचं यासाठी स्वागत की तुम्ही नुकतंच पुणे येथे सत्ता परिवर्तनाचं शिबिर यशस्वी केलं प्रागतिक पक्षांचं. तर ही संकल्पना म्हणजे प्रागतिक पक्ष हे सत्ता परिवर्तन करण्यासाठी आता पुढे आलेले आहेत, नेमकी ही संकल्पना कशी आपण अभिप्रेत ठेवली? काय झालं की 2019 मध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या पूर्वीचं राजकारण दोन गटामध्ये विभागलं. एका बाजूला BJP शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला इतर राजकीय पक्ष आणि तिसरा घटक म्हणून मग त्यावेळेला MIM आणि वंचित असं हे 3 सूत्री त्यावेळेला होतं. पण मेन हे 2च होते एक आघाड्या म्हणून. साहजिकच त्यावेळेला आमच्यासारख्यांनी ही भूमिका घेतली जे प्रोग्रेसिव्ह पॉलिटिकल पार्टी आहेत किंवा जे anti-BJP anti-RSS अजेंडा आहे त्यांनी भूमिका घेतली की महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीमध्ये BJP परत सत्तेवर येता कामा नये. दिल्लीत तर आलीच पण महाराष्ट्रात तरी येता कामा नये. म्हणून आम्ही सर्व पक्षांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी केली आणि त्या महाविकास आघाडीचं 2.5 वर्ष सरकारी चालल्यानंतर शिवसेना सामील झाली आणि 105 आमदार असताना BJP विरोधात बसावं लागलं. परंतु त्यानंतरच्या कालखंडामध्ये ज्या घटना घडल्या महाराष्ट्रात त्यामध्ये महाविकास आघाडीचेच प्रमुख 2 पक्ष ही कमकुवत झाले. त्यामध्ये शिवसेनेचे 2 तुकडे होणं, राष्ट्रवादीचे 2 तुकडे होणं, त्यांच्या नेत्यावरती ED इन्कम टॅक्स वगैरे याच्या धाडी पडणं, करप्शनच्या केसेस होणं, चौकशीचा घेरा असणं, यामुळे ही सगळी मंडळी RSS BJP विरोधात लढण्याला तेवढी काही सशक्त दिसत नाही. मग अशा वेळेला माझ्यासारख्यांनीच ती संकल्पना मांडली. मग जनता दल, शेकाप, समाजवादी पार्टी, CPI, CPM ह्या सगळ्यांच्या समोरही मी संकल्पना मांडली की महाविकास आघाडी भरकटलेली आहे तर आपण कशाला भरकटायचं, आपण एखादा वेगळा मार्ग का करू नये. आणि तो जरुरी नाही की सत्तेचाच मार्ग असला पाहिजे. कमीत कमी महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, सत्ताधाऱ्यांच्या समोर ठेवण्यासाठी अशी एखादी यंत्रणा अस्तित्वात येणं गरजेचं आहे. कारण आपल्यातलं काही कुणी ED इन्कम टॅक्स अशा भानगडीमध्ये नाही आणि त्यामुळे जनतेचे प्रश्न तरी मांडण्यासाठी कुणीतरी ते लीड घेतलं पाहिजे. आणि याच्यातून ही मग आम्ही संकल्पना रुजवली आणि मग सध्या 13 पक्षांनी, ज्या 13 पक्षाचे जवळपास 11 आमदार आहेत, त्यातून मग ही प्रागतिक पक्ष ही गेले वर्ष 1.5 वर्षात आमच्या अनेक बैठका झाल्या आणि मग त्या बैठकीतून पहिलं एक जाहीर संमेलन आमचं मुंबईला इंडियन मर्चंट ऑफ चेंबर ऑफ कॉमर्सच्या हॉलमध्ये चर्चगेटला झालं आणि त्याच ठिकाणी मग महाराष्ट्रातील निवडक कार्यकर्त्याचं एक शिबिर सगळ्यांचं 2 दिवसाचं पुण्याला आयोजित करण्याचं ठरलं. 500 लोकांना बोलवलं होतं पण 1200-1300 कार्यकर्ते होते आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक नवीन अल्टरनेट, ज्याला आपण पर्यायी राजकारण म्हणतो किंवा पर्यायी धोरणात्मक राजकारण म्हणतो, त्याची उभारणी झाली पाहिजे हा आमचा अट्ठास आहे. आणि त्या भूमिकेतूनच प्रागतिक पक्षाची जडणघडण सध्या तरी आम्ही करतोय. यश अपयश भविष्य ठरवेल. सर, म्हणजे या राजकारणाची जी सुरुवात आहे, म्हणजे भाजपा विरोधातल्या राजकीय आघाडीची सुरुवात करत असताना
म्हणजे आपला जो मूळ प्रवाह आहे तो खास करून बहुजन राजकारणातून आहे आणि बहुजन राजकारण ब्राह्मणी प्रभाच्या किंवा त्यांच्या विरोधात उभं राहिलेलं आहे. तर अशा वेळी म्हणजे माकप असेल भाकप असेल या पक्षांबरोबर युनिट करताना किंवा आघाडी करताना काही अडचणी मग आपल्याला आल्या? पहिल्यांदा असं की हे आयडियोलॉजिकल कॉन्ट्रडिक्शन अनेक वर्षाचे आहेत, परंतु आम्ही जे प्रागती पक्षाची संकल्पना मांडली त्यामध्ये पाचच महापुरुष आहेत, त्यामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवराय, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, याच पाचच महापुरुषाची चित्र आहे. आम्ही तिथं कुठलीही मिक्सर असं काही केलं नाही आणि हे सर्वांनी तत्वता स्वीकारलं. आणि आता सीपीएममध्ये ते कडवे पण राहिलेलं नाही, कारण अनेक असतील, वेगवेगळे असतील. पण आता सीपीएम बऱ्यापैकी दलित चळवळी, आदिवासींच्या चळवळी, बहुजनांच्या चळवळी याच्या जवळपास आलंय. पहिली गोष्ट थोडी वेगळी होती आणि त्यामुळं मग तशी काही अडचण यामध्ये आली नाही, उलट त्यांनाही आनंद वाटला. कारण पण सीपीआय सीपीएम म्हणजे का दलित आदिवासी चळवळींच्या आधीपासून जोडलेले आहेत, किंबहुना त्यांचा पाया जो आहे त्याच एरियात आहे, परंतु बहुजन राजकारण हे नेहमी ब्राह्मणांच्या विरोधात उभं राहिलेलं आहे. आम्ही तुम्ही जे म्हणाला की आम्ही त्याच्या दोन्ही पिलर स्पष्ट केलं, जेव्हा आपण आरएसएस बीजेपी म्हणतो ते ब्राह्मणवाद विरोधीच आहे. सीपीआय सीपीएमच्या मग आणखीन एक अँगल येतो मग की मग सोबत भांडवलदारी साम्राज्यवाद अशा प्रकारचं एक ॲडिशन होतं, त्यामुळं ते काही बहुजनवादाला आता विरोध करत नाही, उलट त्यांनी बहुजनवाद हा स्वीकारलेला. आपणच थोडं उलट नवीन आर्थिक धोरणाच्या संदर्भात, आर्थिक धोरणाच्या विरोधात आपण सुद्धा बहुजन वर्गाने बोललं पाहिजे आणि त्या दिवशी मी त्याचीही विस्तृत मांडणी केली. बाबासाहेब असतील, आपले बहुजन विचारवंत असतील, त्यांची याबाबतीत अनेक कोटेशन्स आहेत, त्यांनीही विचार मांडलेले आहेत. त्यामुळं आता मला वाटत नाही की तसं काही अडचणी निर्माण होतात, उलट नवीन अर्थव्यवस्थेनं निर्माण केलेली आव्हानं ही बहुजनवादासमोर सुद्धा चॅलेंजेस आहेत ना. बिलकुल. त्यामुळे त्याचाही मुकाबला करण्यासाठी आपल्याला डाव्यांची साथ मिळाली तर त्यात काही फारसं वावगं नाही. आणि पूर्वीसारखे डावे काय आता डॉमिनेटिंग राहिलेले नाहीत, म्हणजे आपणही सर्व हरा आणि तेही सर्व हरा, त्यामुळे आता ते इक्वल प्लेइंग फील्डवर आहे, त्यामुळे काही फारसा त्रास होत नाही. सर, सत्ता परिवर्तनाच्या शिबिरामध्ये जे उद्घाटन सत्र होतं त्यामध्ये मांडणी करताना आपण असं म्हटलं की संविधान जवळपास उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया मोठ्या गतीनं सुरू आहे आणि मग याच्यात प्रामाणिकपणे या लढ्यामध्ये सामील व्हावं हे म्हणजे त्या 13 पक्षातल्या मित्र पक्षांनाही उद्देशून होतं की केवळ सत्ताधाऱ्यांना? सगळ्यांनाच आहे, नागरिकांना पण आहे. अनेक नागरिक, संविधान प्रेमी, बहुजनवादी सुद्धा, नेते, साहित्यिक, विचारवंत, कार्यकर्ते, मीडियाकर्मी ते असं समजतात की भविष्यात संविधानाला धोका आहे. ऑलरेडी धोका झालेला आहे. मी त्या दिवशी हे क्लिअर कट केलं, तो धोका ऑलरेडी झालेला आहे. गेल्या 8 वर्षामध्ये बरंच अधपतन केलेलं आहे, डिमॉलिशन केलेलं आहे. आणि मी ही वॉर्निंग दिली की 2024 भाजपा आरएसएस जर केंद्रात सत्तेत आली तर मात्र उरलं सुरलं जे काही संविधान आहे, उरली सोरली काही भारतातील लोकशाही आहे, लोकशाही मूल्य आहेत, ती सुद्धा समूळपणे नष्ट होतील. हा असा मी एक धोक्याचा इशारा त्या दिवशी उद्घाटनाच्याच वेळेला पुण्यामध्ये भारतीय राष्ट्र संविधान लोकशाही याच्या समोरचे आव्हान आहे या विषयाची मांडणी करताना मी स्पष्टपणे मांडली आणि मी त्याची अनेक उदाहरणं दिली. म्हणजे खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था किंवा समाजव्यवस्था काय आता शिल्लक आहे, ती काय भारतीय संविधानानं तुम्हाला गॅरंटी दिली का? झाली की उद्ध्वस्त. पुन्हा लेबर सिक्युरिटी हा एक घटनात्मक आधार आहे, झाला ना उद्ध्वस्त. राईट टू लिव्ह, राईट टू वर्क, राईट टू एज्युकेट काय आता त्याच्याविषयी आहे?
सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार हा आता पुस्तकात राहिलाय. अनेक लोक उद्ध्वस्त आहेत घरादारापासून. म्हणजे एक अलीकडे जो सर्वे आला तो असं म्हणतो की भारतात अजून 23 करोड लोक हे गरीब आहेत. आता 23 करोड म्हणजे अख्ख्या युरोप आणि अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा प्रचंड मोठी लोकसंख्या. म्हणजे भारतामध्ये जे सोशल सिक्युरिटी स्कीम असतील, एज्युकेशन, राईट टू वर्क अशा योजना असतील, फूड सिक्युरिटी सारखा कायदा आहे पण अनेक लोक जेवणापासून वंचित असतात, राईट टू शेल्टर आहे पण राहत्या घरापासून वंचित आहेत. म्हणजे याची आकडेवारी पाहिली तर तुम्ही बघा ना की महाराष्ट्रामध्ये आपण घेऊ उदाहरण, कोयना डॅम हे 1954 ते 1960 या दरम्यान बनलं. त्या कोयना डॅममध्ये उद्ध्वस्त झालेल्या लोकांचं पुनर्वसन अजून नाही झालं. या आपल्या नर्मदा नदीवर सरदार सरोवर आलं, 5.5 लाख लोक उद्ध्वस्त झाले, अजून पुनर्वसन नाही आहे. यूपी उत्तराखंडमध्ये टेहरी डॅम नावाचा मोठा प्रोजेक्ट, 1 लाख लोक. आम्ही असं म्हणत नाही की धरण नको, रस्ता नको, पण तिथल्या लोकांचं पुनर्वसन झालं नाही. मग या लोकांसाठी घटनात्मक जगण्याचा अधिकार, स्वाभिमान, सन्मान काय त्याला अर्थ आहे? किंवा त्या अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं एखाद्या दलित पोराला चप्पल चाट्याला लावली जाते, एखाद्या आदिवासीच्या पोराच्या अंगावर लघवी केली जाते, हे कुठल्या व्यवस्थेचं लक्षण आहे? म्हणजे एखाद्या चांगल्या सुसंस्कृत समाज व्यवस्थेकडं भारताचा प्रवास सुरू आहे की अत्यंत आदिम काळातल्या व्यवस्थेकडे हे लोक चालले? याच्यावरून घटनेचं यश अपयश दिसते ना. त्यामुळं ठराविक क्षेत्रामध्ये विकास झाला त्याचा आनंद आहे, स्वागतही केलं पाहिजे, पण इतर क्षेत्रामधून आपण उद्ध्वस्त होतोय तेही प्रखरपणे मानलं पाहिजे आणि ती हिंमत खूप कमी लोकांमध्ये आहे. संविधान असं उद्ध्वस्त केलं जात असताना, म्हणजे तुम्ही मगाशी जे म्हटला की भाजपा किमान महाराष्ट्रात तरी सत्तेवर यायला नको या अनुषंगाने 13 पक्ष एकत्रित आलेले, पण हे 13 पक्ष एकत्रित आल्यानंतर संविधानाचं पुनर्वसनाचा किंवा संविधान मजबूत करण्याचा किंवा त्यानंतर संविधान उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया होणार नाही यासाठी तुम्ही काही अजेंडा आणलेला आहे का, किंवा तसा तुम्ही चर्चेला आणलेला? राजकीय पक्षांची आघाडी 2 पद्धतीने काम करते. एक, जर तुम्ही सत्तेत आलात तर तुम्हीच निर्णय घेणारे बनता, म्हणजे धोरणं तुम्हीच ठरवता. आणि जर तुम्ही सत्तेत आला नाही तर एक तुमची आघाडी प्रेशर ग्रुप म्हणून सत्ताधाऱ्यावरती अंकुश ठेवते आणि त्यांना विशिष्ट निर्णय घ्यायला भाग पाडते किंवा निर्णय घेण्यापासून परावृत्त करते. आता तुम्ही जसं म्हणाला की काय असे नवीन धोरणं ठरवलेत का, तर आहेत ना, नवीन धोरणं आहेत ना. उदाहरणार्थ की हे आता मोदी सरकार शेतकऱ्यांना महिन्याला किती देते, 500 रुपये, वर्षाला होता 6000. आमचं म्हणणं आहे की 60-65 वर्ष झाली की ॲग्रिकल्चर ही राष्ट्रीय सेवा मानली पाहिजे आणि तिथे सलग 25 वर्ष जो शेती करतो, शेतमजूर आहे, त्याला मासिक 5000 रुपये पेन्शन योजना सुरू केली पाहिजे. पाहिजे तर तिथं तुम्ही आर्थिक निकष लावा, म्हणजे एखादा सधन शेतकरी असेल तर त्याला द्यायचं की नाही ते ठरवा. पण एखादा दारिद्र्य रेषेखाली जर एखादा गरीब शेतकरी असेल, मार्जिनल फार्मर असेल, तर त्याला पेन्शन योजना का सुरू करू नये, हा एक मार्ग आहे. किंवा एज्युकेशन आणि हेल्थ सेक्टर याच्यामध्ये बरंच काम करणं गरजेचं आहे की या दोन्ही सेक्टरला केंद्र आणि राज्य लक्षित करतात. तो केंद्राच्या टोटल जे इन्कम असेल तर 5% तरी निधी तुम्ही दिला पाहिजे, हे दुसरं आहे. तिसरं मी स्पष्ट सांगतो की जसं महाविकास आघाडीच्या काळात आणि आता फडणवीसच्या काळात सरकारी नोकऱ्यांचं क्लास 3 आणि क्लास 4 खाजगीकरण किंवा आउटसोर्सिंग, आमचं म्हणणे आउटसोर्सिंग करायची काय गरज आहे? सरकारला काहीतरी काम पाहिजे की नाही का? सरकारमधल्या मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी नुसत्या इकडून तिकडे उड्या मारायच्या,
त्यांनाही काहीतरी काम असलं पाहिजे की नाही. मग ती प्रक्रिया पूर्वी सरकार करत होतं, आताही करावं ना. सरकार नावाची व्यवस्था एकदम हे उद्ध्वस्त का करताय? मग तसं असेल तर सरकार नावाची तरी व्यवस्था कशाला हवी असा प्रश्न असेल. आणि तसं होऊ नये, तसं आलं तर ते फार वाईट घडेल. त्यामुळं नव्या प्रकारची धोरणं देखील आम्ही आग्रहानं मानतोय. त्याचाच भाग एक आहे जमीन वाटप, भूमी नाना जमीन, असे एक रचनात्मक कार्यक्रम घेऊन आम्ही महाराष्ट्रात उभं राहण्याचा प्रयत्न करतो. सर, या परिषदेनंतर, या शिबिरानंतरच तुम्ही लगोलग, म्हणजे त्याच्या आधीच जाहीर केलेलं होतं की मुंबईमध्ये 29 जुलैला गायरान जमिनीच्या संदर्भातला आपला मोर्चा आहे. या मोर्चाला आपण भूमी अधिकार मोर्चा म्हणून असं संबोधलेलं आहे, तर नेमकं ही संकल्पना नेमकी काय आहे? ऍक्च्युली बघा, आता खरं म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये 2022ला अचानक महाराष्ट्रात सगळ्या शासकीय जमीन अतिक्रमणधारक, गायरान जमीन अतिक्रमणधारक, वनखाते, गावठाण या सगळ्या जमिनीवरच्या अतिक्रमणा धडाधड नोटिसा दिल्या सरकारनं. आणि कुणाला 2 दिवसात खाली करा, कुणाला 8 दिवसात खाली, असं वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिसा होत्या. त्या बाबतीत मग 8 जिल्ह्यातले मराठेवाड्यातले लोक माझ्याकडे आले. आणि मग ते आम्ही पहिल्यांदा इथे हायकोर्टमध्ये एक जनहित याचिका आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून पहिल्यांदा त्या नोटिसाच बेकायदेशीर आहेत असं कोर्टाला पटवून देऊन त्या नोटिसा रद्द केल्या. आता नोटिसा रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात 1.5 लाख गायरान जमीनधारक म्हणा किंवा 25-30 लाख प्रभावित लोक आहेत, जे 50-50 वर्ष 60-60 वर्ष त्यांची राहती घरं आहेत किंवा वाहिवाटी शेती आहेत. मग जेव्हा हे न्यायालयात प्रकरण पुढे चालू झालं तर मग त्या नोटिसा कशा द्यायच्या? तर मग ते पहिल्यांदा आम्ही महसूल कायद्याअंतर्गत दिल्या, म्हणजे त्याला कायदेशीर प्रक्रियामध्ये आणलं. आणि मग त्यानिमित्तानं माझे महाराष्ट्रभर दौरे झाले, सभा संमेलनं झाले, मोर्चे झाले, मग कुठे परभणी असेल, औरंगाबाद असेल, अगदी चंद्रपूर असेल, ज्योतीसारख्या तेलंगणाच्या बॉर्डरवर असेल, इकडे कोल्हापूर असेल, वेगवेगळ्या भागात हे मोर्चे त्या निमित्ताने भेटीगाठी झाल्या. परवा नाशिकला होतो. आणि मग अनेक या क्षेत्रातल्या ज्या काम करणाऱ्या संघटना आहेत त्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचं 2 दिवसाचं शिबिर आम्ही औरंगाबादला बोलवलं. आणि मग त्या ठिकाणी महाराष्ट्रातले 2 दिवस 250-300 कार्यकर्ते या क्षेत्रात काम करणार आहेत. ते राजकीय पक्षाचे लोक नाहीत, ते गायरान क्षेत्रामध्येच काम करणारे, या प्रश्नावर काम करणारे. जसं मानवी हक्क अभियान पूर्वी मराठवाड्यात एकनाथ आव्हाडांचं करायचं, अशा ज्या काही छोट्या मोठ्या संघटना आहेत त्यांचं 2 दिवसाचं ओरिएंटेशन घेतलं, त्यांना समजावून सांगितलं. आणि मग शेवटी पर्याय झाला की हा प्रश्न 2 मार्गाने लढला पाहिजे, एक लोक लढा आणि दुसरा कायदेशीर लढा. कायदेशीर लढा मी स्वतः सुप्रीम आपल्या हायकोर्टमध्ये आहे, म्हणजे माझं एक वैशिष्ट्य आहे, मी त्या भिडे एकबोटेच्या विरोधात पण मुंबई हायकोर्टात होतो, सुप्रीम कोर्टात होतो आणि याही प्रश्नात सध्या हायकोर्टात आहे, कारण आपली ही लॉयरिंग वेगळ्या प्रकारची आहे. आणि मग त्या 2 दिवसाच्या परिषदेनंतर हे ठरलं की आपण सगळ्यांना महाराष्ट्रातील लोकांना एकत्रित करण्यासाठी भूमी अधिकार मोर्चा असं एक, ज्याला अम्ब्रेला कवर म्हणतो किंवा एक अपेक्स बॉडी म्हणतो, मग असं भूमी अधिकार मोर्चा असं एक बॅनर निर्माण केला ज्याच्यामध्ये आम्ही अनेक महाराष्ट्रातले लोक आहोत. आणि मग त्याच्या नावाखाली हे सगळं काम सुरू झालं. आणि मग मोर्चा काढायचा तर भूमी अधिकार मोर्चाच्याच नावाखाली, म्हणजे मग छोटी छोटी प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल नावं घेण्याऐवजी भूमी अधिकार मोर्चा हा महाराष्ट्रातलं एक मोठा बॅनर बनेल. आणि मग आम्ही सगळ्या प्रागतिक पक्षाच्या लोकांनी ठरवलं, आमची एक मीटिंग झाली 5 जुलैला मुंबईमध्ये, आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की या मोर्चाला पाठिंबा द्यायचा. आणि म्हणून त्याची प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः मुंबईत घेतली होती, माझ्यासोबत दुसरेही पक्षाचे मंडळी होते. आणि मग 19 तारखेला तो ठरवण्यात आला. आत्ता अलीकडचा मोर्चा गेवरायला आमच्याकडून कडुदास कांबळे म्हणून या भूमी अधिकार मोर्चाचे महाराष्ट्राचे समन्वयक आहे,
त्यांनी अलीकडे एक 5-6 हजारातला मोर्चा बीडमध्ये गेवरायला काढला. तर हे सगळी मंडळी वेगवेगळ्या प्रांतात भागात वेगवेगळ्या पद्धतीनं, कोणी वन जमिनीवर काम करतं, कोणी गायरान जमिनीवर काम करतं, कोणी शासकीय जमिनीवर, कोण घराचा प्रश्न लढवतं, कोण शेतीचा प्रश्न लढवतं. मग अशा मूलभूत मुद्द्याला प्रागतिक पक्षांना आम्ही ठरवलं की समर्थन द्यायचं. म्हणून हा मूळ मोर्चा हा या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या नॉन पॉलिटिकल संघटना आहेत त्यांच्या वतीनं आहे, त्याला पाठिंबा म्हणून मग आम्ही सगळे प्रागतिक पक्षाचे लोक म्हणून त्याच्यामध्ये आम्ही सगळे सहभागी होतोय आणि 19 तारखेला समर्थन देतो. सर, आज गायरान जमिनीचा जो प्रश्न आहे, म्हणजे खास करून तर जवळपास म्हणजे प्रत्येक गावामध्ये गावाच्या अनुषंगाने जवळपास 5% जमीन क्षेत्रफळ एकूण तर ते ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे आणि हे सगळं क्षेत्र काही रहिवासी काही व्यापत नाही तर मोठ्या प्रमाणावर याच्यात व्यावसायिकही मोठ्या प्रमाणात अतिक्रमित आहे. तर या मोर्चाची जी भूमिका आहे या दोन्ही घटकांना वाचवणारी आहे की केवळ रहिवाशांना? नाही, आम्ही पहिल्यांदा स्पष्ट केलंय की हा जो भूमी अधिकार मोर्चा आहे किंवा आता आपला 19 मोर्चा आहे तो भूमिहीनांना जमीन आणि राहत्या घराचा अधिकार यांच्यासाठी आहे. धनदांडग्यांचं अतिक्रमण वाचवणं नाही तर ते आमची भूमिका काढून टाकावं, सरकारनं त्याच्यावर त्वरित कारवाई करावी. आणि मी तर पुढच्या हायकोर्टाच्या सुनावणीत सरकारला हे शपथपत्र मागणार आहे की महाराष्ट्रातल्या गायरान किंवा इतर सरकारी जमिनी या कुठल्या कारखानदारांनी लाटल्या, कुठल्या शाळा कॉलेज विद्यापीठांनी लाटल्या, कुणाच्या सूतगिरणी त्याच्यावर आहेत, त्यांची सुद्धा यादी आणि त्यांना नोटिसा दिल्यात का गोरगरिबांना नोटिसा दिल्यात हे मी पुढच्या सुनावणीच्या वेळेला मुंबई हायकोर्टात एक वकील म्हणून माझं मी काम करणार आहे आणि महाराष्ट्र शासनातर्फे ॲफिडेविट मागणार आहे की शासकीय जमिनीवरती, कारण मध्ये एक अब्दुल सत्तारांचं प्रकरण आलं होतं ते दबल्यानंतर तिथे काही पत्रकार बी नंतर पुन्हा काही पोहोचत नाहीत. असे अनेक प्रकरण महाराष्ट्रात आहेत की अनेक धनदांडग्यांनी, सत्तेतील मदमस्त नेत्यांनी, राजकारण्यांनी या जमिनी लाटलेल्या आहेत, आदिवासींच्या लाटल्या आहेत. इतर म्हणते आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये ज्योती नावाचा तालुका आहे तर त्या तिथल्या तर आदिवासींच्या जमिनी तिथले CO, तिथले कलेक्टर, तहसीलदार यांनी संगनमतानं त्या आदिवासीला विश्वासात न घेता, त्यांना माहीत न होता सिमेंट कंपनीला विकून टाकलेला आहे. त्याची रितसरित्या तक्रार आणि ते सगळं प्रकरण लावून धरलंय. आमचा एक सहकारी आहे चंद्रपूरचा आणि याबाबत नुकतंच मी आता दिल्लीत असताना एक माझा एक मित्र आहे आदिवासी खासदार, त्यांना म्हटलंय की बाबा मी तुम्हाला हे सगळे अपडेट देतो, तुम्ही लोकसभे मात्र या बाबतीत लोकसभेत प्रश्न विचारा. तर हे असे काही जे काही म्हणजे शासन व्यवस्थेच्या विरोधात भुडवणारे जे मुद्दे आहेत ते यंत्रणा आपल्याला बिल्डअप केली पाहिजे, उभी केली पाहिजे. आणि म्हणून धनदांडगेंची अतिक्रमणं उलटती सरकारने त्वरित काढावी, त्यांना नोटिसा दिल्यात की नाही याची आकडेवारी द्यावी, हा लवकरच आम्ही मुद्दा ऐरणीवर घेणार आहे. सर, याबरोबरच एक शेतजमिनीच्या संदर्भातला जो काही प्रश्न आहे, बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये म्हणजे खास करून शेड्यूल कास्ट आदिवासींच्या तर वन जमिनीच्या संदर्भातला प्रश्न आहे, पण ग्रामीण भागातल्या शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातीच्या समूहांच्या ज्या जमिनी आहेत त्या बऱ्याच वेळा नव्या शर्तीच्या असतात. या नव्या शर्तीच्या जमिनी धनदांडगे फार कमी किमतीला ते घेऊ पाहतात आणि एक रॉकेट असतं, रॅकेट असतं, म्हणजे गाव पातळीवरचे तलाठी असतील, सर्कल असतील, हे सगळं ते रॅकेट राबवतात. त्या शेतजमिनीला जुन्या शर्तीची करणं, पट भरणं आणि अशा पद्धतीनं त्या दलित शेतकऱ्याला, अनुसूचित जातीच्या शेतकऱ्याला भूमिहीन करण्याची प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात चाललेली आहे. या संदर्भात नेमकी या मोर्चामध्ये काही भूमिका असणार आहे? आमचा भूमी अधिकार मोर्चा म्हणजेच महाराष्ट्रातल्या भूमिहीनांना जमीन वाटप झालं पाहिजे ही मेन थीम आहे. त्यांचं अतिक्रमण वाचवा ही नंतरची आहे, पण प्रत्येक भूमिहीनाला कमीत कमी 2 हेक्टर जमीन मिळालीच पाहिजे.
या बाबतीत शासनाचे काही निर्णय आहेत? उदाहरणार्थ दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना, ती काय सांगते की प्रत्येक भूमिहीन दलिताला कमीत कमी 4 एकर जिरायत किंवा 2 एकर बागायत जमीन शासनानं दिली पाहिजे. शासन राबवत नाही ती गोष्ट वेगळी. बरेच अधिकारी, मंत्री, अफसर हे सगळे त्याच्या विरोधात असतात, तो भाग वेगळा. पण ही पॉलिसी आहे ना, म्हणजेच जमिनीचं पुनर्वाटप झालं पाहिजे ही भूमिका आहे. फुले शाहू आंबेडकरी लढ्याची पण ती भूमिका आहे. बाबासाहेब आंबेडकरापासून दादासाहेब गायकवाडापासून एक मोठा संघर्ष बॅकग्राऊंडचा आहे. कम्युनिस्टही त्या बाबतीत काही प्रमाणात आहेत. त्यामुळं भूमिहीनाला जमीन मिळावी हा खरं म्हणजे आंबेडकरी चळवळीचा गावखेड्यातल्या लोकांना नजरेसमोर ठेवून एक महत्त्वपूर्ण कृती कार्यक्रम अजेंडा असला पाहिजे. दुर्दैवाने तसं होत नाही, कारण आंबेडकरी चळवळीचं शहरीकरण झालंय. नेतेही आणि कार्यकर्तेही शहरामध्येच आहेत आणि त्यामुळे ग्रामीण प्रश्नाचं फारसं काही त्यांना घेणं देणं नाही हाही एक भाग आहे. पण जाणीवपूर्वक आम्ही आमचे जे आमच्यासारखे जे काय आहोत की जे खेड्यातून आलेले आहेत, ज्यांचे अजूनही रूट खेड्यामध्ये आहे, तर आम्हाला अजून कळतं ना की जमीन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. फुले शाहू आंबेडकरी लढ्याचा संघर्षाचा तो एक महत्त्वपूर्ण घटक आहे. मग अशा पार्श्वभूमीवर या पूर्वाश्रमेच्या महार समाजाच्या वतनी जमिनी असतील, हाडकी आडव्या जमिनी असतील, याच्यावरती सुद्धा प्रचंड प्रमाणात अतिक्रमण आहे. किंवा डल्ला मारून त्या जमिनीच्या नावं खरेदी पत्र करून वहिवाटी चुकीच्या दाखवून हे दलित आणि आदिवासी दोघांच्या बाबतीत घडत आहे. आणि याला दलित आदिवासीची आर्थिक गरिबी सुद्धा जबाबदार आहे. मुलीचं लग्न करायचं आहे, पोराला शिक्षणाला पाठवायचं आहे, मग कर्ज काढायचं आहे, मग ते हाय ती जमीन आपली देऊन टाकायची, ही आर्थिक गरिबी त्याला जबाबदार आहे. आणि त्याचा नेमका फायदा मग धडधडगे पैसेवाले सावकार जमीनदार उठवत आहेत. आणि त्या जमिनी जरी नावावर नाही करता आल्या तर मग वेगवेगळ्या पद्धतीनं गहाण ठेवणं म्हणो किंवा आपण मॉर्गेज म्हणतो ना त्या पद्धतीनं किंवा MOU पद्धतीनं काही ना काहीतरी कारणं करून, किंवा मग सरकारमध्ये असतील तर सरकारच्या पॉवरचा दुरुपयोग करून त्या जमिनी लाटल्या जात आहेत. आणि एक प्रकारे पुन्हा भूमिहीनांचं प्रमाण हे वाढलं जात आहे. ही आणखी एक दुसरी महत्त्वाची शोकांतिका आहे. सर, म्हणजे याच आठवड्यात म्हणजे 19 तारखेला मुंबईतला मोर्चा आहे, त्यानंतर लगोलग दिल्लीला आपलं धरणा प्रदर्शनाचा काय, तर या धरणा प्रदर्शनाचा नेमका विषय काय आहे? बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी स्थापन झाली त्याला आता 7 वर्ष झाली. महाराष्ट्रात बऱ्यापैकी एक एस्टॅब्लिश झालो, गुजरातच्या काही भागात, तेलंगणाच्या काही भागात, आणि आतापर्यंत उत्तर भारतातले अनेक जे काही इन्व्हिटेशन येत होते ते मी नाकारत राहिलो की पक्ष आम्हाला द्या, तुम्ही या वगैरे वगैरे. कारण उत्तर भारतात बाकीचे होते प्लेयर, पण आता जेव्हा प्लेयर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत आणि सध्या काही निवडणूक कालखंड आहे असं नाही, तेव्हा मग म्हटलं की उत्तर भारतातल्या कमीत कमी बहुजनवादी फुले शाहू आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या एका स्वाभिमानी भूमिकेचं समर्थन करावं, स्वागत करावं आणि मग उत्तर भारतामध्ये त्यांच्या मदतीसाठी जावं म्हणून पहिल्यांदाच BRSP दिल्लीमध्ये आता पाऊल टाकलं. पण मग राजकीय पक्षाची एंट्री म्हणजे काय, सभा संमेलनच व्हावी का? आणि मग आम्ही ठरवलं दिल्लीत चाललेलोच आहोत आणि लवकरच दिल्ली आहे किंवा हिमाचल आहे, हरियाणा आहे, उत्तर प्रदेश दिल्लीचा आजूबाजूचा भाग आहे, काही पंजाबचा भाग आहे, इथे लवकरच पक्षाच्या शाखा स्थापन होत आहेत. 24 तारखेला आम्ही पक्षाचं कार्यालय दिल्लीमध्ये उद्घाटन करतोय, जिथे कांशीरामजीने करोल बाग एरियात घेतलं होतं कार्यालय त्याच भागामध्ये करतोय. हाय मित्र, एकच सहकारी, आम्ही काही धनवान लोक नाही आहे, पण प्रतिष्ठेच्या बाबतीत आम्ही प्रचंड धनवान आहोत, त्यामुळे काही मदत करणं लोक आहेत, सहकारी आहेत,
त्याने ते दान बुद्धिदमच्या भाषेमध्ये म्हणू आपण त्याला ते दानच केलेलं आहे. त्याचे उद्घाटन 24 तारखेला आहे. 25 तारखेला उत्तर भारतातल्या पदाधिकाऱ्यांची बॉडी डिक्लेअर करायची आहे. आणि मग म्हटलं एवढं दोन आहे तर 26 जुलै शाहूराजांचा आरक्षण दिवस आम्ही तरी विसरत नाही. कारण या 26 जुलैच्या दिवशी कांशीरामजी हयात असताना मी 2 वेळा दिल्लीत व्याख्यानं दिलेली आहेत. कांशीरामजीच्या उपस्थितीमध्ये, मायावतीच्या उपस्थितीमध्ये, एकदा बोट क्लबला दिला, आपल्या मावलनकर क्लबला दिलेला आहे. पुन्हा कांशीरामजींनी माझं दिल्लीतच 26 जुलैलाच बाबासाहेब आणि शाहू महाराजांचा संबंध क्लिअर करणारी जी माणगाव परिषद, त्याच्यावर मी त्याला एक इंग्लिश बुकलेट लिहिली होती, लिस्ट वी फॉरगेट नावानं, त्याचं प्रकाशन कांशीरामजींनी केलेलं होतं. मग म्हटलं 26 जुलै आपण घालवायचं कशाला, तसे शाहूराजांचं स्मृती शताब्दी वर्ष आहे, बाकी कुणी करतं ना करतं ते आपल्याला दिसतं. मग म्हटलं 26 जुलैच्या दिवसाचं औचित्य साधून केंद्र सरकारची जी बहुजन समाज विरोधी धोरणं आहे, संविधान असेल, लोकशाही असेल, रोजगार असेल, आरोग्य क्षेत्रातलं असेल, नोकऱ्या क्षेत्रातलं जे सरकारचं अपयश आहे, त्याच्यावरती हल्ला का करू नये. एखाद्या आंबेडकरी पक्षानं दिल्लीत जाऊन गल्ली तोरण्यापेक्षा जंतर मंतरवर जाऊन पार्लमेंटचं अधिवेशन चालू असताना का हल्ला करू नये. मग असं एक नियोजन केलं मी एका गेल्या 2-3 महिन्यात माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्यानं. आणि मग आम्ही सगळ्यांनी एक नियोजनपूर्वक हा कार्यक्रम आखला. आणि म्हणून मग 26 तारखेला जंतर मंतरवर पूर्ण दिवसभर केंद्र सरकारची राष्ट्रविरोधी, बहुजन विरोधी, संविधान व लोकतंत्र विरोधी हे जी काही पॉलिसीज आहेत त्याच्या विरोधात आक्रोश प्रकट करण्यासाठी. मग दलित अन्याय अत्याचार ते तर आहेच, पण हे जे काही मोठे कोर इश्यू आहे त्या इश्यूंच्या घेऊन सरकारच्या विरोधात रोष प्रकट करणं, त्यालाही जवळजवळ 3-4 MP, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते, BRSP ची तर टीम महाराष्ट्रातली आहे, इतर राज्यातली आहे, गुजरातची आहे, तेलंगणाची आहे, ते सगळे समाविष्ट होत आहेत. आणि एक प्रकारे चळवळीतल्या कार्यकर्त्यांना हे ट्रेनिंगही असतं, त्याने शिकायचं असतं. आणि मग 27 तारखेला लगेच संविधान परिषद आहे, जे जो BRSP चा वर्षभरातला कार्यक्रम आहे. आम्ही 1 जुलै 2022ला सुरुवात केली होती आपल्या नागपूरला, ती कंटिन्यू आहे. आणि मग महाराष्ट्राबाहेरच्या ज्या 5 परिषदा आहेत त्यातली एक गुजरातला झाली, ही दुसरी आहे. आणि ह्या परिषदेच्या उद्घाटनासाठी पुन्हा दुसरे खासदार आहेत, ते तामिळनाडूचे आहेत, तिरुमावलन, म्हणजे VCK चे 2 वेळा जे निवडून आलेले खासदार आहेत ते तिरुमावलन आहेत. पहिल्या दिवशी आहेत ते आसामचे खासदार आहेत, आदिवासी, 2 वेळा अपक्ष निवडून आलेत ते लोकसभा. त्यामुळे अशा लोकांनाही दिल्लीत एकत्रित करणं आणि आपलं बहुजनवादी राजकारण कन्सॉलिडेट करणं हा मेन टार्गेट आहे या 2 कार्यक्रमाचा. आणि याच्यासोबत जो माझा दूरगामी दृष्टिकोन जो आहे तो असा आहे की बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये आपली आंबेडकरवादी माणसं जवळजवळ एकवटली होती देशभर. बाबासाहेब गेले ते विस्कटलं, मग कांशीरामजी आले त्यांनी पुन्हा जमवलं, कांशीरामजी गेले पुन्हा विस्कटलं. मग BRSP आणि मी स्वतः आम्ही ठरवलं की आपण का करू नये. मग या कार्यक्रमामध्ये नाही म्हणलं तरी 9-10 राज्याची लोक असतील, तर ही कन्सॉलिडेशन आहे. म्हणजे अनेक राज्यामध्ये हताश झालेला एक तरुण वर्ग आहे, तिथल्या लीडरशिप, तिथले कार्यपद्धती, तिथले नेते, त्याला एक उभं आलेला वर्ग आहे, त्याला पर्याय हवा आहे. इव्हन उत्तर प्रदेशात ही संख्या मोठी आहे, दिल्लीत आहे. तर हे सगळं पाहिल्यानंतर म्हटलं का आपण पर्याय करू नये, आपल्या हयातीत जेवढं जमेल तेवढं आपण करायचं, पुढे घेऊन जायचं काम कोणीतरी करेलच ना. पण दिल्लीत गेल्यानंतर मला एक गोष्ट, जेव्हा कांशीरामजी जो सोबत मी काम करत होतो तेव्हाही मला ती डोक्यात यायची आणि आताही येते, आणि ती म्हणजे दिल्ली में हमारे जो लोग हैं वो दिहाड़ी करने के लिए जाते हैं.
चाहे वो पॉलिटिकल हो, चाहे वो इकोनॉमिक हो, चाहे वो सोशल हो, वो दिहाड़ी करते हैं, रोजी रोटी के चक्कर में है। लेकिन अपर का जो तबका है वो हुकूमत करने के लिए जाता है, वो दिहाड़ी करने के लिए नहीं, वो रोजी रोटी के लिए नहीं। तो जब भी मैं वो पार्लियामेंट एरिया में खड़ा रहता हूँ तो मुझे वो हमेशा पिंच करता है कि बहुजन समाज के लोग दिल्ली में हुकूमत करने के लिए कोई सोच कर आता ही नहीं है, वो रोजी रोटी के लिए आता है। अपर का हुकूमत के लिए आता है, तो इससे बड़ी भारी सबक हम लोगों को सीखना चाहिए। म्हणून म्हटलं चला 10-15 वर्ष आणखीन आपल्याला मजबूत काम करायचं आहे, वाय नॉट। मग हे पाऊल ठेवलं, काही पदाधिकारी आहेत चांगले लोक मिळत आहेत, घोषणा करू त्यांची। आणि एक टार्गेट आहे, 2 महिन्यातून एकदा तरी उत्तर भारतात मी स्वतः एक तरी कार्यक्रम करणार, मग तो दिल्ली असेल, पंजाब असेल, यूपी असेल, हरियाणा असेल, कुठलंही असू द्या। कारण तुम्हाला सगळ्याला माहित आहे मी स्टेबल प्लेयर आहे, मी अनस्टेबल प्लेयर नाही। महाराष्ट्रातल्या अनेक दलित नेत्यासारखा की कधीतरी झोपेतनं उठायचं आणि मग कुठला मुद्दा घेऊन राजकारण करावं, हा काय माझा पिंड नाही। सातत्यपूर्ण रचनात्मक अजेंडा घेऊन आपण काम करत असतो, आताही करत राहायचं। आणि म्हणून मग नॉर्थ इंडियात ही याची मांडणी आहे। बिलकुल सर, म्हणजे ह्या कार्यक्रमाविषयी आपण बरंच काही बोललो। 3 घटना सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात या 2 ते 3 दिवसात घडलेल्या आहेत, त्यातली आज एक घटना की सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या स्पीकरला नोटीस बजावली आहे की 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय काय झाला। काल परवाच ईडीच्या संचालकांची जी मुदतवाढ मोदी सरकारने दिली होती तीही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली। आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्यांची खासदारकी रद्द झाली ते राहुल गांधी यांचाही निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाकडे गेलेला आहे। तर या तिन्ही घटनांच्या संदर्भात आपलं नेमकं आता आकलन काय आहे? पहिल्यांदा महाराष्ट्राचं प्रकरण घेऊ आपण, नार्वेकरांचं विधानसभा अध्यक्ष। सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिले, निर्णय घ्या म्हणून सांगितले, आता 3-4 महिने होऊन गेले। ते मुलाखतीत देत असतात नॉर्वेकर, म्हणजे मीडियातून टीका टिप्पणी करत असतात, त्याच्यापेक्षा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं तर बरं होईल। कारण ते घटनात्मक पद आहे आणि घटनात्मक पदासाठी व्यक्तीनं घटनात्मक नीतिमत्ता सांभाळली पाहिजे, म्हणजे असं होत नाही। आणि म्हणूनच म्हटलं ना की BJP कशा घटनात्मक संस्था उद्ध्वस्त करते हे त्याचं उदाहरण आहे। म्हणजे गव्हर्नर बघा, त्या तामिळनाडूमध्ये तो गव्हर्नरच म्हणतो मंत्री नाही ठेवायचा, हे उद्ध्वस्त करणार झालंय। मी मगाशी जे म्हणालो तर ते हे काम आहे। पूर्वी शिक्षण सगळं स्टेट ठरवायचं, आता सेंटर ठरवतं, म्हणजे हे सगळं उद्ध्वस्त आहे। पूर्वी समाजवादी या शब्दाला काहीतरी वजन होतं, आता ते नाम मात्र आहे। तर तसं हे स्पीकर जे आहेत ते RSS BJPचा अजेंडा राबवत आहेत, घटनात्मक जबाबदारी काही पालन करत नाहीत। आणि म्हणून कुणीतरी पिटिशन केलं आणि मग त्यांना आता नोटीस इश्यू झाली, 2 आठवड्याचा वेळ मिळाला, हे स्वागतार्थ आहे। पण अशी वेळच येऊ नये, त्या ज्युडिशरीला सुद्धा याच्यात काय म्हणून ओढावं। एवढं सत्तेतल्या बसलेल्या लोकांना, आमदार खासदारांना, मंत्र्यासंत्र्यांना कळायला पाहिजे। प्रत्येक गोष्ट ज्युडिशरीकडे गेल्यावर पुन्हा बोंबलत बसायचं कशाला? ऑलरेडी ज्युडिशरीवरती ओव्हरलोडिंग आहे, हेही संपायला पाहिजे। पण तरी सुप्रीम कोर्टाने एक चांगला फटकार। दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे गुजरातच्या प्रकरणाचा, राहुल गांधीचं, ते मात्र थोडंसं त्या ठिकाणी न्यायपालिका चुकलेली दिसते। सूरतचं न्यायालय आणि गुजरात हायकोर्ट हे दोन्ही चुकलेलं दिसतंय। आता सुप्रीम कोर्ट किती करेक्ट करेल हे अजून व्हायचं आहे।
पण मी टिप्पणी स्पष्ट केले की दोन्ही ठिकाणी न्यायपालिका चुकलेली आहे. खरं म्हणजे गुजरात हायकोर्ट हायकोर्टानंच ते सेट करायला पाहिजे होतं, कारण त्याच्यात अनेक बेसिक चुका आहेत. पण दुसरी गोष्ट, काँग्रेसकडून तो खटलाही चांगल्या पद्धतीने लढला गेला नाही. अच्छा, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे मी वकील म्हणून एकदा बघतो, त्या सुरतच्या न्यायालयीन प्रक्रियेकडे काँग्रेसने कधी गंभीरपणे पाहिलेलं दिसत नाही. ते जेव्हा इथपर्यंत आलं तेव्हा काँग्रेस गंभीर झाले. तर ती काँग्रेस पक्षाची चूक आहे. आपला सर्वोच्च नेता अडकलाय, त्याला तडीपार करण्याचं षड्यंत्र आहे, ते काँग्रेसनं सुद्धा गंभीरपणे घेतलं नाही, त्याचा तो परिणाम आहे. आणि त्यामुळे मग राहुल तरी सर, म्हणजे त्या अनुषंगाने म्हणजे जी शिक्षा झाली त्या प्रकारे, म्हणजे तुम्ही तर स्पष्टपणे टिप्पणी केली की चुकलं आहे न्यायालय, म्हणजे तरीही शिक्षा देताना शिक्षेचा नेमका काय परिणाम झालेला आहे ते परिणाम पाहूनच शिक्षा दिली जाते. म्हणजे प्रपोर्शनेट ते पथ्य ते डिस्प्रपोर्शनेट आहे इथे. म्हणत मी म्हटलं न्यायालय थोडं ओव्हर क्रॉसिंग झालेलं आहे. ते गुजरात हायकोर्टानंच करेक्ट करायला पाहिजे होतं. आता बघूया सुप्रीम कोर्ट करेक्ट करतं का. जसं आता हे स्पीकरला नोटीस काढले तसं बघूया आता त्या गुजरात प्रकरणामध्ये काय होतंय. आणि जे तिसरं प्रकरण जे आहे कोणतं आपलं ईडीचं संजय हा मिश्रांचं, तर त्यांचं एक्सटेन्शन दिलेलं रद्द केलं आर्बिटरी म्हणून ठरवलं. म्हणजे आता केंद्रामध्ये बहुतेक जे अधिकारी आहेत ते बीजेपी आरएसएसचीच आहे. म्हणजे आता आपण जर असं म्हटलं की देशातली ब्युरोक्रसी ही भारत सरकारची कमी आहे आणि आरएसएसची ज्यादा आहे, तर ते काही चुकीचं होणार नाही. मग याच्यासाठी वाटेल त्याला एक्सटेन्शन दिली जातात, कायद्याचं उल्लंघन केलं जातं, नियमांचं उल्लंघन केलं जातं, त्याला कुठेतरी एक रोक लावण्याचं काम सुप्रीम कोर्टाने ईडीच्या बाबतीत केलं. म्हणजे अनेक बाबतीमध्ये त्याने हे केलेलं आहे. स्वागत करण्यासारखा प्रश्न सर. एक शेवटचा प्रश्न, म्हणजे आगामी काळामध्ये केवळ 9 महिने राहिलेले आहेत लोकसभा निवडणुकीला, देशाच्या एकूण राजकारणाचा परीघ पाहता म्हणजे 2024 निवडणुकीत देशाच्या राजकीय स्थितीचं काय, परिस्थिती काय? पहिल्यांदा लोकसभेच्या अगोदर 3-4 राज्याच्या विधानसभा निवडणुका आहेत, तिथे टेस्टिंग आहे. बीजेपी बॅकफूटवर गेली तर मला असं वाटतं 24 लोकसभा पुढे जातील. पुढे जातील तसा घटनात्मक अधिकार आहे. हा, इंदिरा गांधीने अगोदर केलेला होता, 5 वर्ष तर 6 वर्ष कालावधी केलेला होता अधिकृत घोषणा आणि बनी. कदाचित बीजेपी ते करू शकते, पण ते आणखी त्यांच्या विरोधात जाऊ शकेल तसं जर काही झालं. असं आहे की मग 2024 हरण्यापेक्षा 25 हरू, पण 1 वर्ष तर मिळेल असं आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आता बीजेपी तशी हवा जगभर आहे आणि हवा देशभर आहे, पण ऍक्च्युली आता 7-8 राज्यापुरतीच पार्टी आहे ती. प्रॉब्लेम आहे तो अपोजिशनचा, अपोजिशनच्या लीडरशिप, अपोजिशन मधल्या कोऑर्डिनेशन, तोच प्रॉब्लेम आहे. आणि ते जर व्यवस्थित झालं तर बीजेपीच्या बऱ्याचशा सीटा कमी होतील. फक्त हे अपोजिशन पक्षांचं व्यवस्थित कोऑर्डिनेशन जर झालं, ठीक आहे, प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतो. पटण्यामध्ये सुरू आहे, आता बेंगलोरला आहे, आम्ही आपल्या महाराष्ट्रात जसं आपल्या परीने करतो तसं प्रत्येक जण करत राहतो. पण खरं बीजेपीला चॅलेंज जे द्यावं लागेल ते काऊ बेल्ट मध्ये. काऊ बेल्टच हा आत्मा आहे बीजेपीचा. म्हणजे पोपट कुठे आहे, पोपटाचा जीव कुठे आहे, तर काऊ बेल्ट मध्ये आहे. तर या काऊ बेल्ट मध्ये जर बीजेपी बॅकफूटवर गेली तर बीजेपीला सत्तेतून पायउतारही होऊ केलं जाऊ शकतं. त्यानंतर पर्याय कोण, काय कोण, ते एक वेगळे मुद्दे आहेत.
पण 300 आकडा क्रॉस करणारी बीजेपी उद्या जर 200 जवळपास अडकली, या 250 वरतीच गेली नाही, तर बीजेपीला क्रिटिकल अवस्था येऊ शकते. बीजेपीला मला वाटतं त्याची जाणीव झालेली आहे आणि म्हणून बीजेपी विरोधी पक्षाचं राजकारण संपवणं, त्यांचे पक्ष फोडणं, नेते फोडणं, हे जे नवीन आक्रमणं सुरू झालीत, मला वाटतं बीजेपीला ही जाणीव झाली की आपल्याला 24 काही सोपं जात नाही. मग युपीनंतर सगळ्यात जास्त लोकसभा 48 महाराष्ट्र आहे, मग महाराष्ट्रात विरोधी पक्ष एकत्र होता कामा नयेत, ते 2-3 तुकड्यामध्ये विभागले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये वाटमारी चोरी करण्यासाठी कोणी नांदेडकडनं येऊ, कोणी कर्नाटकातून येऊ, कोणी गुजरातकडनं येऊ, असे सगळे नवीन नवीन प्लेयर आणून वोट पोलरायझेशन करणं. मग त्याच्यासाठी नफरत की राजनीती, सामाजिक ध्रुवीकरण, ईडी, इन्कम टॅक्स या सगळ्या उपयोग. म्हणजे मला वाटतं बीजेपीला जाणीव झालेली आहे. आजकाल बीजेपीचे राष्ट्रीय स्तरावरचे नेत्यांची बघा भाषा बघा तेवढी आक्रमक नाही आहे. बघा ना, हे दोघं जर सोडले आणि योगी जर सोडला तर बाकीच्या नेत्यामध्ये आता पहिल्यासारखा आक्रमकपणा दिसत नाही. उमा भारती नाही, विनय कटियार नाही, म्हणजे कुठे गेलेत ते सगळे आता? आता कोण आहे युपीतलं मला सांगा ना. योगी सोडला तर दुसरा आक्रमक चेहरा नाही. म्हणजे ही जी परिस्थिती आहे ते बीजेपीला सुद्धा असं दिसतंय की कठीण आहे. मग ते कॉमन सिव्हिल कोड वगैरे असे नवनवीन पसमांदा मुसलमान असे ते नवनवीन आता इश्यू काढायला लागलेत. म्हणूनच ते दलितातला आणखीन एखादा रामदास शोधतील, आदिवासीतल्या आणखीन कुणीतरी शोधतील, हे सगळं ते बीजेपीला आता करणं गरजेचं आहे. कारण त्यांना वाटतं येणं केणं प्रकारे टिकलं पाहिजे, नाही टिकलं तर फार मोठी अडचण होईल. पण त्यांना युद्ध सोपं आहे. पण एक शेवटचा प्रश्न सर, म्हणजे या म्हणजे बीजेपी पुन्हा सत्तेवर कमी मार्जिनने असेल किंवा कमी जागा घेऊन असेल, पण सत्तेवर जर आली तर बऱ्याच वेळा जी चिंता केली जाते म्हणजे खास करून परिवर्तनवादी पक्षांकडून की लोकशाही राहील की नाही, तर तुम्ही बीजेपी सत्तेवर आली तर लोकशाहीचं भवितव्य काय पाहता? आता लोकशाही असं म्हणता किमान वाटते, तुमचं परसेप्शन आहे. आता पत्रकारांना किती स्वातंत्र्य आहे, नागरिकांना किती स्वातंत्र्य आहे, अहो प्रेम करण्याचं स्वातंत्र्य नाही, लग्न कोणाशी काय कोणी करावं याचं स्वातंत्र्य नाही, काय खावं, कुठल्या रस्त्याने फिरावं, कोणते कपडे घालावे, अहो हे सगळं सरकार ठरवायला लागलं. अहो कसले लोकशाही, कसं स्वातंत्र्य. त्यामुळं हे जी काय मान्य करतो आपण ना, पहिल्यांदा बीजेपी सत्तेत येईल हे असं मी मानत नाही. काही गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. मी काय म्हणालो, बीजेपी समोर आव्हान खडतर आहे. ते काँग्रेस काय करेल, बाकीचे काय करतील, मी याच्याविषयी टिप्पणी नाही करत. म्हणजे ते लायक की ना लायक याची चर्चा मी अजिबात करत नाही. पण आता अँटी मोदी एन्व्हायरमेंट बिल्डअप होते, अँटी बीजेपी एन्व्हायरमेंट बिल्डअप होते, आणि त्याला अनेक कारण आहेत, अनेक कारण आहेत. म्हणजे सामाजिक ध्रुवीकरण तुम्ही किती ताणाल, ते ताणल्यावर तुटणारच ना, तुटल्यावर ते कुठेतरी फटका देईलच ना. हा एक मुद्दा. आता समजा कॉमन सिव्हिल कोड काढला, त्यांना काय होईल, कन्सॉलिडेशन नाही होणार अल्पसंख्याक. ठीक आहे, तुम्ही हिंदू कन्सॉलिडेट कराल, पण बाकीचे पण होतील. मणिपूरमध्ये हे बीजेपीचं अपयश नाही, पिढ्यानपिढ्या एकत्र राहणारे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब त्यांच्यात भांडणं लावली, आता काय कोण जबाबदार आहे त्याला? तिथं काय म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन जबाबदार आहेत का? अमित शहा गृहमंत्री आहे, तर काय गोष्टी करतायत ना. म्हणजे बीजेपीला ही सगळी भीती आहे, म्हणूनच त्यांनी पहिल्यांदा 2000 नोटा बंद केल्या. म्हणजे विरोधी पक्षाकडचा पैसा जो काय असेल का तो मोडीत निघाला पाहिजे. म्हणजे निवडणुकीला यांची ताकद काही राहता कामा नये, असं बीजेपी वेगवेगळे खेळ खेळते. बिलकुल,
म्हणजे महाराष्ट्रातल्या सत्ता परिवर्तन शिबिरापासून तर सर्वोच्च न्यायालयाच्या आजपर्यंतच्या घडामोडी आणि दरम्यान मुंबईतला भूमी अधिकार मोर्चा आणि दिल्लीतलं धरणा बीआरएसपी पक्षाचं या सगळ्या विषयांवर आपण आज माननीय ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश मानेसरे यांच्याशी सांगोपांग चर्चा केली. त्यांचा अतिशय व्यस्त कार्यक्रम सध्या सुरू आहे, दिल्ली दिल्लीहून नागपूर, नागपूर मुंबई औरंगाबाद इथून हैदराबाद अशा व्यस्त कार्यक्रमामध्येही त्यांनी वेळ काढून आपल्याशी ही चर्चा केलेली आहे आणि त्यांची तब्येत बरी नसताना त्यांनी आपल्याला हा वेळ दिलाय त्याबद्दल त्यांचा आपण मनापूर्वक आभार व्यक्त करूया. धन्यवाद सर. धन्यवाद. इदी